हमारे होम मिनिस्टर, गृह मंत्री आदरणीय अमित भाई शाह, मंच पर उपस्थित हमारे सभी साथी और उपस्थित सभी पत्रकार मित्रों, सबसे पहले मैं आप सभी का इस संकल्प पत्र विमोचन में बहुत बहुत स्वागत करता हूं। और हमें बहुत खुशी है कि जिनकी प्रेरणा से इस पूरे भारत में हम लोग काम करते हैं, ऐसे हमारे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी, इनके संकल्पों को महाराष्ट्र में यथार्थ में लाने का काम इस संकल्प पत्र के माध्यम से हो रहा है। और भारत में हम सभी को जो ऊर्जा देते हैं, लड़ने की ताकत देते हैं और सामने खड़े रहकर हमारे साथ जो हमेशा युद्ध में आगे होते हैं, ऐसे आदरणीय गृहमंत्री अमित भाई शाह जी के हाथों से ये संकल्प पत्र का विमोचन हो रहा है। ये संकल्प पत्र म्हणजे विकसित भारता करता विकसित महाराष्ट्र तयार करण्याचा रोडमॅप आहे। मी आपल्याला आठवण करून देतो, 2014 साली आम्ही एक संकल्प पत्र जारी केलं होतं आणि 2019 निवडणुकीला सामोरं जाताना त्या संकल्प पत्रातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आम्ही पूर्ण केल्या या संदर्भात एक रिपोर्ट कार्ड देखील दिलं होतं। त्यामुळे भारतीय जनता पार्टी करता किंवा महायुती करता संकल्प पत्र म्हणजे केवळ कागदाचं डॉक्युमेंट नाहीये, तर त्या दिशेने पूर्ण ताकदीने काम करण्याकरता एक अतिशय पवित्र अशा प्रकारचं हे डॉक्युमेंट आहे। आणि मला याची कल्पना आहे, आज 12 एक स्थगिती पत्र देखील जारी होणार आहे। या महाराष्ट्रामध्ये ज्यांना केवळ चालणाऱ्या प्रोजेक्ट्सला स्थगिती देण्यामध्ये रस आहे अशा लोकांचं एक पत्र 12 या ठिकाणी येणार आहे। पण मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास हा निश्चितपणे महायुतीवर आहे, भारतीय जनता पक्षावर आहे। आजचं जे संकल्प पत्र आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, पण ज्या 25 गोष्टी आम्ही हायलाइट केलेल्या आहेत या 25 गोष्टींमध्ये 10 गोष्टी आमचे पहिले 10 मुद्दे हे जो आम्ही महायुतीचा 10 कलमी कार्यक्रम म्हणून घोषित केला तेच 10 मुद्दे आमचे असणार आहेत। याच्यामध्ये लाडक्या बहिणींना पुढच्या काळामध्ये 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे, कारण शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी मोफत वीज दिलेली आहे, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करतो आहोत। आणि त्यासोबत आम्ही भावांतर योजना आणतो आहोत, म्हणजे हमी भावापेक्षा जर कमी भावामध्ये मार्केटची खरेदी सुरू झाली तर हमी भावाने खरेदी तर करूच, पण ज्या ठिकाणी हमी भावाने खरेदी होणार नाही त्या ठिकाणी भावांतर योजना राबवून जो काही मधला डिफरन्स आहे तो थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आणि हे आम्ही मागच्या वर्षी देखील करून दाखवलं। आपल्याला कल्पना आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे कापूस आणि सोयाबीनचे भाव पडल्यानंतर आम्ही लोकसभेपूर्वी निर्णय घेतला होता की भावांतर योजनेतनं आम्ही पैसे देऊ, आचारसंहिता संपल्याबरोबर ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही दिले आहेत। आम्ही या ठिकाणी प्रत्येक गरिबाला
अन्न आणि निवाऱ्याचा हक्क हा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जी वृद्ध पेन्शन योजना आपण चालवतो ज्याच्यामध्ये 1500 रुपये आपण देतो ते 1500 रुपयावरनं 2100 रुपये आपण करण्याचं ठरवलंय. किंबहुना अशा प्रकारच्या सहायतेच्या जेवढ्या योजना आहेत मागच्या काळामध्ये महायुतीच्या सरकारने 1500 रुपये केले होते ते 1500 रुपयाचे 2100 रुपये आता पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. यासोबत ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांचे भाव स्थिर ठेवण्याकरता आम्ही त्या ठिकाणी मार्केट इंटरव्हेन्शन करणार आहोत. येत्या काळामध्ये 25 लाख रोजगाराची निर्मिती ही महाराष्ट्रामध्ये करण्याचं लक्ष आम्ही ठेवलंय. आत्ता ज्या गतिशीलतेनं महाराष्ट्रामध्ये औद्योगिकरण होत आहे आणि एफडीआय मध्ये देशाच्या 52% एफडीआय आपल्याकडे आलाय मला विश्वास आहे की 25 लाख रोजगाराच्या संधी आम्ही तयार करू आणि त्याचसोबत 10 लाख विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यावेतनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी नोकऱ्या करण्याकरता किंवा त्यांना रोजगार देण्याकरता अग्रसर असणार आहोत. दुसरं मागच्या 2.5 वर्षामध्ये आम्ही सरकारी नोकऱ्यांवरचा सगळा निर्बंध हटवून जवळपास 1 लाखपेक्षा जास्त आम्ही 75,000 घोषणा केली होती पण 1 लाखपेक्षा जास्त नोकऱ्या या सरकारी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि यासोबत आमचा प्रयत्न आहे की जो गरीब किंवा मध्यमवर्गीय आहे याला सौर आणि अक्षय ऊर्जेचा वापर करून त्याच्या वीज बिलामध्ये 30% सूट हे आम्ही त्याला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासोबत सरकार स्थापनेच्या 100 दिवसांमध्ये विजन महाराष्ट्र 2029 अशा प्रकारचं एक विजन डॉक्युमेंट हे आम्ही तयार करू. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आम्ही महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर कसं ठेवायचं हा आमचा प्रयत्न असेल. मेक इन महाराष्ट्राचं जे धोरण आहे ते अधिक प्रभावीपणे राबवून याला मोस्ट प्रेफर्ड डेस्टिनेशन अशा प्रकारची परिस्थिती आम्ही तयार करू. महाराष्ट्राला फिनटेक आणि एआय याचा हब म्हणून आम्ही तयार करू. फिनटेक आणि एआय मध्ये सर्वात जास्त पुढच्या काळामध्ये रोजगाराची निर्मिती होणार आहे आणि त्याचं सर्वात मोठं केंद्र हे महाराष्ट्र असेल. यासोबत एरोनॉटिकल आणि स्पेस या क्षेत्रामध्ये उत्पादनाच्या संधी आहेत त्या संदर्भात आमचं सरकार काम करेल. आम्ही असं ठरवलंय की शेतकरी या ठिकाणी जे काही खत खरेदी करतात त्याच्यावर जो SGST आम्हाला मिळतो तो SGST आम्ही शेतकऱ्यांना परत करणार आहोत. त्यासोबत आम्ही शेतकऱ्यांकरता मोठ्या प्रमाणात जी मूल्य साखळी आहे ती मूल्य साखळी तयार करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे जेणेकरून शेतमालाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाव मिळेल. 2027 पर्यंत आत्ता महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखपती दीदी आम्ही तयार केलेल्या आहेत. 2027 पर्यंत 50 लाख लखपती दीदी या महाराष्ट्रामध्ये तयार करण्याचा आमचा संकल्प आहे. अक्षय अन्न योजना ही गरिबांकरता सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे आणि या ठिकाणी महारथी म्हणजे महाराष्ट्र ऍडव्हान्स रोबोटिक अँड AI ट्रेनिंग हब इनिशिएटिव्ह या नावानं मोठ्या प्रमाणात लॅब्स आम्ही तयार करणार आहोत ज्यातनं या क्षेत्रातली ट्रेन मॅनपॉवर ही आपल्या कॉलेजेसमध्ये आणि शाळेमध्ये सुरू होईल आणि पुढच्या काळात ती पूर्णपणे तयार असेल. महाराष्ट्रामध्ये कौशल्य जनगणना आम्ही करणार आहोत स्किल सेन्सस आणि त्या स्किल सेन्ससच्या आधारावर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कुठे इंटरव्हेन्शन करण्याची गरज आहे आणि कशा प्रकारे त्या स्किलचा वापर करण्याची गरज आहे याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. यासोबत छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र हे आम्ही तयार करणार आहोत ज्याच्यामध्ये कोवर्किंग स्पेसेस असतील इन्क्युबेशनच्या सुविधा असतील ज्यातनं स्टार्टअप्समध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असो किंवा स्टार्टअप करणारे जे नवीन नवतरुण असतील या सगळ्यांना एकत्रितपणे शेअर्ड पद्धतीनं सगळ्या प्रकारच्या प्लग अँड प्लेच्या सुविधा आम्ही देऊ. त्यांना इन्व्हेस्टमेंट न करता आपला व्यवसाय हा त्या ठिकाणी सुरू करता येईल. उद्योजकांना देखील
नवीन उद्योजक तयार करण्याकरता 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज हे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचे जे विविध महामंडळ आम्ही तयार केलेले आहेत विविध घटकांकरता त्यांना हे बिनव्याजी कर्ज 15 लाखापर्यंत देण्याचा आमचा निर्णय. यासोबत ओबीसी असतील, ईबीसी असतील, ईडब्ल्यू असतील, एनटी असतील, विजे एनटी असतील आणि अर्थातच एससी आणि एसटी असतील या सगळ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करायची हा निर्णय देखील या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. युवांमध्ये मोठ्या प्रमाणात फिटनेस असला पाहिजे या दृष्टीनं स्वामी विवेकानंद युवा आरोग्य आणि फिटनेस कार्ड हे आम्ही तयार करणार आहोत आणि युवांच्या फिटनेस करता एक मोठी मोहीम हातामध्ये घेऊन क्रीडा क्षेत्रामध्ये आणि फिटनेसच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. गडकिल्ल्यांच्या विकासाकरता प्राधिकरण हे तयार करण्याचा आमचा मानस आहे. मागच्या काळात काही गडकिल्ल्यांकरता आपण केला पण सर्व गडकिल्ल्यांचं संवर्धन करणारं एक प्राधिकरण हे या ठिकाणी आम्ही तयार करणार आहोत आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीनं एक ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सेवा देणारं धोरण. आज आपल्याकडे आपण अनेक सेवा देतो पण त्या सगळ्या ज्या सेवा आहेत या सेवांचं एक एकत्रित धोरण हे तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकूणच जर आपण विचार केला तर प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला जो काही संदेश या ठिकाणी दिलाय की गरीब, शेतकरी, महिला आणि युवा हे जे चार घटक आहेत जे विकसित भारत तयार करणार आहेत या चार घटकांना समोर ठेवून आणि त्यांच्यासोबत सिनियर सिटीजन्सला सोबत ठेवून सर्व जाती धर्माचे लोक हे या ठिकाणी आमच्या योजनांमुळे लाभान्वित होतील अशा प्रकारचं एक संकल्पपत्र तयार केलंय जे मूळ आमचं डॉक्युमेंट आहे. याच्यामध्ये सगळ्या क्षेत्रांचा रोडमॅप देखील आम्ही दिलेला आहे. त्या त्या क्षेत्रांमध्ये काय होणार आहे हे देखील आम्ही सांगितलेलं आहे. आत्ता मी त्यातले फक्त 25 हायलाइट आपल्याला सांगितलेले आहेत. आपण जर आमचं पूर्ण डॉक्युमेंट वाचलं तर याच्यामध्ये कुठलंही क्षेत्र सुटलेलं नाही. सगळ्या क्षेत्रामध्ये विकसित भारताचा रोडमॅप हा आम्ही मांडलेला आहे. विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप मांडलेला आहे आणि आमचा प्रयत्न आहे जसं आत्ता सुधीर भाऊंनी सांगितलं की या ठिकाणी आम्ही 0.5 ट्रिलियनचा मार्क महाराष्ट्राने पार केलाय आणि महाराष्ट्र देशातली पहिली $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याकरता आम्ही सगळे संकल्पित आहोत. या दृष्टीनं ह्या संकल्पपत्र आम्ही तयार केलंय. हे संकल्पपत्र तयार करण्याकरता सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि विनयजी सहस्त्रबुद्धे यांच्यासोबत ज्या टीमने काम केलं त्या टीमचं मी मनापासून आभार मानतो. खूप जवळपास महिने, दीड महिने, 2 महिने एक मोठी प्रक्रिया राबवून त्यांनी या ठिकाणी हे संकल्पपत्र केलेलं आहे आणि 2029च्या निवडणुकीला जेव्हा सामोरे जाऊ त्यावेळी या संकल्पपत्रासोबत एक रिपोर्ट आम्ही देऊ की या संकल्पपत्रात काय सांगितलं होतं आणि आम्ही काय काय पूर्ण केलं अशा प्रकारचा रिपोर्ट देखील आम्ही आपल्यासमोर ठेवू. खूप खूप धन्यवाद. 288 जागा, हजारो उमेदवार, सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार, कोण हरणार, कोण जिंकणार, कोणाच्या बाजूने कौल लागेल, कोण होणार उद्याचा आमदार, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार, पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदार संघात. टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज. पहा कोण होणार आमदार.